लक्षात दे, त्यांचं वयाने मोठे त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद आहे. मी आजपर्यंत लोकसभा लढलो आवर्जून या ठिकाणी तुम्हाला सांगावं असं वाटतं की प्रत्येकाने मला सांगितलं, उदयनराजे तुम्ही आत्महत्या करताय. असं कारण नाही, तोंडच्या गप्पा नाही, सरपंच पदाचा पण राजीनामा देत नाही. निवडून आलेला खासदार शेवटच्या 3 महिन्यात कोणी पण देतं, पहिल्या 3 महिन्यात जर दिला असेल तर मी दिला. त्याचं मूळ कारण तुम्ही लक्षात घ्या, माझी ज्या घराण्याचं नाव सांगतो त्याच्याशी माझी बांधिलकी, त्यांच्या विचाराशी जो विचार आचरणात आणतो त्यांच्याशी मी सहमत आहे. मी कधीही मी इश्यू बेस्ड पॉलिटिक्सवरती विषय माझा असतो, कधी बाकीचं काय नाही. राजकारण कधी केलं नाही, कधी करणार नाही. केलं तर समाजकारण, लोकांचं हित त्याच्यात जोपासलं झालं गेलं पाहिजे, त्या अनुषंगाने माझा नेहमीच प्रयत्न असतो. आणि मग अनेकांनी मला सांगितलं की हे आत्महत्या तर आत्महत्या, पण ज्या विचार आपल्याला पटत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की म्हणलं त्याबरोबर त्यांच्याबरोबर राहणं राहायचं, मग ते हिपोक्रेसी होती. मला जे आवडत नाही, ज्या गोष्टी आवडत नाही, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, संपूर्ण सगळ्यांना मीडियाला, की ज्या ज्या वेळेस एखादी गोष्ट मला ज्या मनाला पटत नाही त्यावेळेस मी उघडपणे सांगितलं की हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे. मग प्रत्येक वेळेस अजय मिश्राजी सब माहेर मतलब ससुर तो उधर घर का वो घर का आयर सब इनके बड़ी पट्टी आती थी. वैसा नहीं था, मैं किसी को कम नहीं लिखना चाहता हूँ, लेकिन जो गलत है, अगर मैं भी अगर गलत की चीज़ करूँ तो मुझे भी शासन होना चाहिए. क्योंकि लोक प्रतिनिधि या नात्याने जेव्हा लोक आपल्याला खासदार आमदार जे काय पदावरती जेव्हा चुनाव में जितवा देते तो एक फर्ज बनता है, एक आपलं म्हणजे दायित्व असतं की त्या लोकांच्या नजरेत आपण पडू नये. आणि जर लोकांच्या नजरेत पडणं एखाद्या वेळेस आपण म्हणू ठीक आहे, पण ज्या वेळेस माणूस स्वतःच्या नजरेत अगर आदमी खुद के नजर में जब गिर जाता है तो किसी को मुंह मुंह दिखाने के लायक नहीं है. और वैसा मैंने उस वो सब गम्मा के सब किया. भारत सगळीकडे आता चर्चा एक आहे की उदयनराजे लोकसभेला उभा राहणार का नाही. कारण काय झालंय की बाकीच्या सगळ्यांनी स्वतःची इच्छा व्यक्त केली, पण अजून स्वतः उदयनराजे काही अहो ज्या ज्या लोकांनी इच्छा व्यक्त केली आहेत ना ती माझ्या करताच केली.